नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आपण टीनेजर्स प्रेयर ही जी दहावीची पोयम आहे जी मोर्श यांनी लिहिलेली त्या कवितेचा पार्ट वन ज्याच्यामध्ये आपण चिटचाट क्वेश्चन पार्ट टू ज्याच्यामध्ये पोयम आणि मार्जिन क्वेश्चन आणि आता पार्ट थ्री पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला कवितेखालचे प्रश्न इंग्लिश वर्कशॉप ज्याला आपण म्हणतो ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया इंग्लिश वर्कशॉप फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस तुम्हाला योग्य पर्याय निवडून काय करायचं आहे क्वेश्चन्सचे जे काही वाक्य आहे ते वाक्य पूर्ण करायचं ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द पोएट अकॉर्डिंग टू द पोएट पोएटच्या मते डॅलडॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे डॅलडॅश आर ब्रॉड बाय ईच न्यू डे ओके okay, म्हणजे कुठल्या गोष्टी नवीन दिवसाकडून घेतल्या जातात किंवा आणल्या जातात न्यू एंडिंग्ज आहेत का दिवस सुरू होते मग एंडिंगनं सुरू होतो का नो डेफिनेटली फ्रॉम द न्यू बिगिनिंग सो द अँसर इज न्यू बिगिनिंग्स नेक्स्ट वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू आपण असा रस्ता निवडला पाहिजे की जो कुठं गेला पाहिजे ग्रेट डिस्ट्रेसला जाऊन चालेल का नाही तर ग्रेट सक्सेस यशाकडे जाणारा रस्ता आपण निवडला पाहिजे द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर वॉट इज रॉग ऑर राईट ऑर माईट ऑर राईट म्हणजे तुम्हाला देवाला निवडा देवाकडून आपली अपेक्षा काय आहे की तुम्ही देवाला प्रार्थना करताय की तेव्हा माझ्या कंडिशनमध्ये uh, ज्यावेळेस एखादी वाईट कंडिशन असेल किंवा हेल्प कर मला माझ्याबरोबर राहा कधी राईट करण्यासाठी ओके okay, right राईट म्हणजे काय योग्य गोष्ट करण्यासाठी तो माझ्या नेहमी बरोबर राहा ओके देन द पोएट वॉन्टस टू सी दॅट हिज टिनेज इयर्स हॅव बीन द डॅडॅश इयर्स ऑफ हिज लाईफ म्हणजे काय म्हणतोय पोएट पोएटला पाहायचं आहे की त्याचे टीनेज इयर्स ज्यावेळेस संपलेले असतील तर त्यानं ते जे इयर्स होते ते वर्स्ट गेले पाहिजेत का बेस्ट गेले पाहिजेत वर्स्ट म्हणजे काय घाणेरडी आणि बेस्ट म्हणजे काय अतिसुंदर किंवा सुंदर आपण ज्याला म्हणतो तर बेस्ट हे त्याचं डेफिनेटली आन्सर असलं पाहिजे आय होप की तुम्हाला ह्या चारही प्रश्नाची उत्तरं समजली असतील ठीक आहे चला तर बोलूयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक दुसरा क्वेश्चन नंबर टू सेज दॅट फाईंड द राईट फाईंड अँड राईट द पियर्स ऑफ रायमिंग वर्ड्स तुम्हाला रायमिंग वर्ड्सच्या पियर्स शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत ओके फ्रॉम द पोयम पोयममध्ये तुम्हाला सेकंड आणि फोर्थ लाईनमध्ये च्या शेवटचा वर्ड जो आहे तो तुम्हाला सांगतो आहे की तो रायमिंग वर्डचा आहे जसं पहिल्याच तांद्रामध्ये मेकला टेक आलेला आहे पहा सी मी आलेला आहे वेला डे आणि सक्सेसला डिस्ट्रेस ठीक आहे मी तुम्हाला त्यांचा रंगसुद्धा सारखा करून दाखवला आहे म्हणजे लक्षात घ्यायचं आहे मेकची जोडी कुठली आहे टेक म्हणजे तुम्ही लिहिला समजा मेक शब्द तर त्याला डॅश करून लगेच पुढं काय लिहाल टेक शब्द लिहाल ठीक आहे रायमिंग वर्ड्सच्या ज्या पेयर्स आहेत त्या पेयर्स तुम्हाला इथं सारख्या रंगानं मी दिलेल्या आहेत लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री वॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोयम चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलो फॉलोविंग ऑप्शन ओके सो यू हॅव गिव्हन वन स्टांझा ॲक्च्युली दिस इज द फर्स्ट स्टा ईच डे ब्रिंग्ज न्यू बिगिनिंग डिसाईड डिसिजन्स आय मस्ट मेक आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक आता बघा आपल्याला राईम स्कीम शिकायचं आहे रायमस्कीम कशाला म्हणायचं ठीक आहे तर राईम स्कीममध्ये काय असतं तर तुम्हाला ज्या दिलेल्या चार ओळी तुम्हाला या कवितेच्या दिसत आहेत तर त्याच्या शेवटचे शब्द तुम्हाला थोडेसे काय करायचे असतात बघायचे असतात शेवटच्या शब्दांवरती थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे बघा बिगिनिंग्ज मेक चूज आणि टेक याच्यामध्ये ह्या दोघांचं जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये रायमिंग वर्ड्सची जोडी तुम्हाला या ठिकाणी दिसते ठीक आहे म्हणजे दोन्ही काय आहेत तर रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे मेकला टेक आणि तर बिगिनिंग्ज मग ह्या पहिली जी ओळ असेल कुठलाही शब्द असू द्या शेवटी त्याला आपल्याला ए पकडायचं आहे ठीक आहे बिगिनिंगसाठी ए घेतला आता तसंच प्रोनाऊन्सिएशन जर कुणाचं असेल तर त्याच्यासाठी पण एच घ्यायचं आहे म्हणजे त्याचाच रायमिंग वर्ड असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एच घ्यायचं आहे पण आता मग ए घेतला मग मेक वेगळं प्रोनाऊन्सिएशन आहे मग मेकसाठी आपण काय घ्यायचं बी घ्यायचं मग मेकसारखंच अजून कुठं प्रोनाऊन्सिएशन आहे का पस त्याचा रायमिंग वर्ड आहे टेक म्हणून त्यालासुद्धा काय घ्यायचं बी म्हणजे बघा ए बी आणि तिसरी लाईन राहिली आहे आता तिसऱ्या लाईनचं प्रोनाऊन्सिएशन बिगिनिंग्स सारखं होत आहे का नाही चूज ओके okay, म्हणजे ते वेगळं होतं म्हणून त्याला आता ए घेतला आहे बी झालं आहे मग सी ठेवायचं आहे आणि मग त्या लाईन्सला जे तुम्हाला दिलेले शब्द आहेत आपण जे ठेवलेले शब्द आहेत पहिल्या लाईनला आपण ए पकडला होता दुसऱ्याला बी घेतला आणि चौथ्याला पण बी चाला आणि तिसरा वेगळा आहे ह्या तिघांपेक्षा म्हणून त्याला पण सी पकडला ए बी सी बी मग रायमसिम कुठलं झालं तिथं ए बी सी बी म्हणजे जे रायमिंग वर्ड्स आहेत त्या एकाला जो तुम्ही ए बी सी डी जो कोणी पकडाल त्यापैकीच तुम्हाला त्या लाईनला त्या दुसऱ्या शब्दालासुद्धा तसाच द्यायचा जसं मेकला मी काय घेतला जो मेकला घेतला होता बी तोच टेकलासुद्धा या ठिकाणी घेतला सी ह्या दोघांपेक्षाही वेगळा आहे म्हणून त्याला वेगळं नाव दिलं म्हणजे तुम्हाला नावं देताना काय करायचं फक्त तर आपल्या डोक्यात एकच ठेवायचं की आपले जे रायमिंग वर्ड्स आहेत त्यांना सारखं नाव द्या ठीक आहे चेक द रिमेनिंग स्टांझाज आता आपण राहिलेले काही जे स्टांजाज आहेत ते सुद्धा बघूयात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की रायमस्कीम कसं आहे पहिला स्टांझा आपला झालेला आहे आपण दुसऱ्या स्टांझाकडे येऊयात आता दुसरा स्टांझा बघा इथं लाईफ आलं आहे मग याला ये पकडणार तुम्ही सक्सेस आणि त्याचाच डिस्ट्रेस आहे म्हणजे सक्सेसला जर बी पकडलं तर डिस्ट्रेसलासुद्धा बी पकडणार रोड आणि लाईफ वेगळे आहेत त्याच्यामुळे याला सी पकडणार कारण तो तिसरा आहे आणि जरी समजा तिन्ही चारही लाईनमध्ये एकही रायमिंग बोर्ड नाही वेगवेगळे तर मग त्याची ए बी सी डी पहिल्या दोघाचं से सेम आहे समजा ए ए दुसऱ्या दोघाचं सेम आहे बी बी अशा पद्धतीनं तुम्हाला ते मांडायचं असतं ठीक आहे आय होप की तुम्ही राईमस्कीम सहज मांडू शकाल तिसरा स्टांजा बघूयात आपण बघा लॉर्ड सी मी म्हणजे पुन्हा एकदा सी मीला याला बी घेतलं तर याला सुद्धा बी घ्याल याला ए घ्या याला सी घ्या म्हणजे सगळ्या पोयमचं तुम्हाला राईमस्कीम हेच दिसेल ए बी सी सॉरी ए बी सी बी ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं रायमकीम राईमस्कीम ठरवायचं असं आय होप की तुम्ही ते ठरवाल राहिलेले दोन स्थानजा तीन स्थानजा जे राहिलेले असतील त्याचा रेम स्कीम तुम्ही ठरवाल ठीक आहे चला ओळूयात पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर फोर मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी म्हणजे कॉलम एमध्ये तुम्हाला काही ओळी दिलेत कवितेतल्या आणि कॉलम बीमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच दिलेत मग कुठली ओळ कुठल्या फि कुठला फिगर ऑफ स्पीच दाखवते हे तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे सो डिसिजन्स आय मस्ट मेक ओके वेन वी स्टार्ट द पोयम आय टोल्ड यू अबाउट दॅट ओके द सिक्वेन्स इज नॉट प्रॉपर ओके वर्ड ऑर्डर जी आहे ती प्रॉपर नाही सब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट अशी आहे का नाही सो दिस दिस इज कॉल्ड इन्व्हर्जन म्हणजे या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच होतो तर या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्जन झाल्याचा दिसतो इनव्हर्जन म्हणजे काय ज्यावेळेस ऑर्डर जे आहे वर्ड ऑर्डर ती काय असते बदलून दिलेली असते त्यावेळेस इन इनवर्जन हा फिगर ऑफ स्विच होतो प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड देवा कृपया माझे डोळे उघड डॉ लॉर्डला म्हणजे देवाला म्हटलो आहे आपण मग या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी यायला पाहिजे ठीक आहे आपण ॲपॉस्ट्रॉफी सुरुवातीला शिकलो चिटचाटमध्ये ओके ओ स्काय किंवा त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हेही पाहिलं होतं की बुक्स यू आर माय मेंटॉर्स वगैरे वगैरे ठीक आहे म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी अस्तित्वात नाही ठीक आहे म्हणजे एक ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे आणि तिच्याविषयी कवी जर बोलत असेल तर त्यावेळेस फिगर ऑफ स्विच असतो ॲपॉस्ट्रॉपी नेक्स्ट पाहूयात आता कुठला आहे तिसरी लाईन बघा काय म्हणते तर थर्ड लाईन्स इज दॅट ट्रॅव्हल डाऊन द डार्क कंट्रोल बघा डी डी म्हणजे जर एखाद्या ओळीमध्ये कवीनं एखाद्या शब्दाचं प्रोनान्शिएशन सारखं सारखं म्हणजे ड ड असं या ठिकाणी डाऊन डार्कंट असं आलं आहे मग अशा वेळीच तुम्हाला ज्याला आपण ॲलिट्रेशन म्हणतो तो ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्विच मांडायचं असतो आणि शेवटचा जो उरतो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ ठीक आहे तर अशा वेळेस तुम्हाला शेवटचा राहिलेला ऑप्शनच निवडावं लागेल मेटाफर आता मेटाफर काय असतो ते तुम्हाला सांगतो तर मेटाफर हा एकसुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन जे केलं असतं जसं सिमिलीमध्ये आपण कसं एक्झाम्पल एक एक्झाम्पल तुम्हाला देतो लाईफ इज लाईक स्ट्रगल लाईफ इज लाईक स्ट्रगल म्हणजे आयुष्य हे संघर्षासारखं असतं तो सिमिली झाला पण जर मी असं म्हणत असेल लाईफ इज स्ट्रगल म्हणजे लाईफ हे तेच आहे स्ट्रगलच आहे असंच म्हणतो आहे तर अशावेळी हा फिगर ऑफ स्विच होतो आय होप की हे चारही फिगर ऑफ स्विच तुम्हाला कळाले असतील त्याचबरोबर त्याची उत्तरंसुद्धा तुमच्या लक्षात आली असतील ठीक आहे ओळ्यात नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर फाईव्ह सॉरी बिफोर दॅट वी हॅव सम इंस्ट्रक्शंस अबाउट ॲलिटरेशन्स एलिटरेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साउंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन फ्रेज सेंटेंस ॲटसेट्रा म्हणजे ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड म्हणजे एखाद्या सेम साऊंडची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा जर घडत असेल तर अशा वेळी जो फिगर ऑफ स्पीच असतो दॅट इज कॉल्ड ॲलिटरेशन सच आज द लाईफ इज लिवड इट्स व्हेरी बेस्ट लाईफ लिवड ल ल प्रोनाऊन्स झालं पहा ठीक आहे आणि किमान दोन शब्दाचं जरी रिपिटेशन झालं ऑकरन्स घडला तर अशा वेळेला तुम्ही सेम साऊंड पकडून त्याला ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल समजू शकता फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक आपल्या पुस्तकामध्ये ज्या काही इतर कविता आहेत त्या कवितांमधून कवितांमधूनसुद्धा तुम्ही ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल पाहू शकता सध्या तुम्हाला दोन एक्झाम्पल्स मी सांगतो इथं बघा पीटर पायपर पिक्ड अ पिक ऑफ पिकल्ट पेपर्स ओके बघा इथं पी 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 प्रोणाऊन झालं बघा जसं आपण मराठीमध्ये ते एक एक्झाम्पल ऐकतो एक काकूने काकाच्या काळ्या कुटाच्या काळ्या किशातला कागद कात्रीने कर 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 कापला ठीक आहे तर क क क प्रोनाऊन्स झाले ठीक आहे सॅली सेल्स सी सेल्स बाय द सी शोअर यस प्रोनाऊन्स झाले यसचा ऑकरन्स घडला आणि हा ऑकरन्स शब्दाच्या सुरुवातीला असला पाहिजे हे लक्षात घ्या ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स म्हटलेलं आहे ठीक आहे तर हे झालं ॲलिटरेशन नेक्स्ट आता पहा इलेमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्यू आपल्याला एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये कोणते घटक असले पाहिजेत कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये असतात ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायचे फ्रॉ फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच इलेमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन इच इलेमेंट प्रत्येक एलायमेंटवरती तुम्हाला काय करायचं आहे समजून घ्यायचे नोट्स काढायचे बघा जसं फॉर्मॅट त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे इंटरव्ह्यूचं साईज ऑर लेंथ हाऊ मच किती लांब असलं पाहिजे किती मोठा असलं पाहिजे हे समजून घ्यायचं आहे डज अँड डोंट्स म्हणजे काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत मीन्स डोंट आस्क द व्हेरी प्रॉ काय म्हण पण त्याला पर्सनल क्वेश्चन खूप पर्सनल क्वेश्चन विचारले नाही पाहिजेत ओके किंवा त्याचं लिमिट आपण क्रॉस नाही केलं पाहिजे रूल्स अँड रेग्युलेशन्स वी हॅव टू अंडरस्टँड देन टाईप्स ऑफ क्वेश्चन्स मीन्स यू कॅन आस्क सम यस नो टाईप क्वेश्चन्स ऑर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स ऑल्सो ठीक आहे नेक्स्ट प्रिपेअर अ से टॉप टेन क्वेश्चन्स ऑफ इंटर टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर यू मे यूज द फॉलोईंग गाईडलाईन्स तुम्ही खालच्या गाईडलाईन्स वापरू शकता स्टँडर्ड टेम्प्लेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट इट इज द फॉर्मॅट इज गिवन एक्चुअली काय असलं पाहिजे बघा द नेम ऑफ इंटरव्यू इंटरव्ह्यू म्हणजे काय ज्याचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तो इंटरव्यू वी आणि इंटरव्ह्यूवर म्हणजे काय इफ यू आर टेकिंग द इंटरव्यू सो यू आर इंटरव्ह्यूवर तुम्ही घेताय म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टॉपिक मग कुठल्या टॉपिकवरती बोलताय पर्सनल आहे रिसेंट आहे किंवा स्पोर्ट्स आहे रिसेंट म्हणजे काय आत्ता जस्ट काहीतरी झालं आहे त्याच्यात एखादा सक्सेस झाला आहे त्याच्याबद्दल असेल बिझनेस म्युझिक आर्ट वेगवेगळे विषय असतील वेन्यू स्टुडिओ कुठं झालं आहे टी व्ही झालं आहे ऑडिटोरियम हॉलमध्ये झालं आहे एफ एमवरती झालं आहे कुठं जे झालंय ते तुम्हाला तिथं मांडायचं देन डेट टाईम ड्युरेशन ड्युरेशन म्हणजे कालावधी किती वेळाचा आहे आणि टोटल टेन क्वेश्चन्स मज बी देअर मिक्सअप ऑफ नो अँड डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्स यू कॅन आस सम येसनो टाईप क्वेश्चन्स सॉरी डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन ऑल्सो प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन एखादा प्रश्न विचारायचा तर त्याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड तुम्ही असं केलं होतं मग तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं होतं म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंडसुद्धा तुम्हाला त्याचं सांगावं लागेल कन्वर्सेशन शूड साऊंड लाईक अ रियल इंटरव्ह्यू जे तुम्ही कन्व्हर्सेशन करताल ते खरंच इंटरव्ह्यूसारखं वाटलं पाहिजे अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स डोंट आज द पर्सनल क्वेश्चन्स ओके खूप प्रश पर्सनल असे प्रश्न विचारायचे नाहीत समटाईम्स दोज क्वेश्चन्स कॅन हर्ट युअर इंटरव्ह्यू वी ते तुमच्या इंटरव्ह्यूला हर्ट करू शकतात तुम्हाला त्याला ते नाराज करू शकतात अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्कर लँग्वेज अगदीच आपण ज्याला टोकार म्हणतो अशी भाषा अजिबात त्याच्यामध्ये वापरायची नाही ओके सो आय हॅव वन फॉर्मॅट ओके आय हॅव आय एम आय वॉन्ट टू शो यू समथिंग ओके नेम ऑफ द इंटरव्ह्यू सपोज आय एम टेकिंग द इंटरव्ह्यू ऑफ शेफाली वर्मा ओके शेफाली वर्मा हे खूप छान आणि खूप कमी वयामध्ये खूप छान पद्धतीचं काहीतरी तिने केलेलं आहे मूळ एक्स्ट्रा वर्क केलेलं आहे क्रिकेटमध्ये ओके जे आपण डब्ल्यू पी एलमध्ये किंवा आपण जो भारताचा वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये एक जबरदस्त हिटर म्हणून भारताची ती समोर आली तर तिचा सपोज आपण इंटरव्ह्यू घेतो आहे तर तो कसा घेतला पाहिजे सो नेम ऑफ द इंटरव्ह्यू शेफाली वर्मा नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर नाव आय एम टेकिंग द इंटरव्ह्यू सो आय हॅव रिटन माय नेम हिअर ओके इथं माझं नाव लिहिलं कारण मी घेतो आहे आता तुम्ही ज्यावेळेस हे सोडवायला घ्याल त्यावेळेस इथं तू कोणाचं नाव लिहाल तर तुमचं नाव लिहाल ओके युअर okay, नेम मज बी दॅर तुमचं नाव तिथं लिहायचं आहे टॉपिक कुठलं आहे स्पोर्ट्स व्हेन्यू सातारा एफ एम रेडिओ सपोज मी इंटरव्ह्यू जो हो घेतोय तो सातारा एफ एम रेडिओवरती घेतो आहे म्हणून सातारा एफ एम रेडिओ डेट ट्वेल्थ वन टू थाउजंड ट्वेंटी थ्री बारा जानेवारी दोन हजार तेवीस आणि टाईम ट्वेल्व पी एम ड्युरेशन थर्टी मिनिट्स ओके मिनिट्स खाली आलेले आहे सो टोटल ट्वेन टेन क्वेश्चन मज बी देअर सो नाव आई विल शो यू टेन क्वेश्चन्स सपोज माय फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ डिड यू फील वेन यू वर सिलेक्टेड इन वुमन्स वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी थ्री ज्यावेळेस तुम्ही दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झाला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं ओके हा पहिला क्वेश्चन माझा सेकंड इज हाउ अँड वेन डिड यू डिसाईड टू मेक युअर करियर इन क्रिकेट कसं आणि कधी कधी आणि कसं तुम्हाला कळलं की आपण आपलं करिअर क्रिकेटमध्ये केलं पाहिजे वॉट डू यू थिंक अबाउट इंडियन क्रिकेट टीम इंडियन like क्रिकेट टीम तुम्हाला नेमकी कशी वाटते काय त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या खूप तुम्हाला चांगल्या वाटतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे हु इज युअर कोच तुमचा कोच कोण आहे प्रशिक्षक कोण आहे विच क्रिकेट प्लेअर डू यू लाईक मोस्ट तुम्हाला कोणता क्रिकेट प्लेअर जास्त आवडतो जो तुम्हाला ज्याला तुम्हाला फॉलो करायला आवडेल विच सॉरी हू इज मोर फनी इन ड्रेसिंग रूम ड्रेसिंग रूममध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस कोण अगदी अगदी गमतशीरपणे गमतीने बोलतो असा क्रिकेटर कोण आहे विच इज युअर फेवरेट शॉट तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस कोणता शॉट तुम्हाला खेळायला जास्त आवडतो व्हॉट डू यू थिंक अबाउट आवर कॅप्टन हरमनप्रीत कौर तुम्हाला आपल्या कॅप्टनविषयी काय वाटतं हवीस श्री बाय नेचर एटसेटरा ठीक आहे वॉट इज युअर इन्स्पिरेशन अँड हू इन्स्पायर यू इन युअर लाईफ तुमचं इन्स्पिरेशन तुमचं मोटिवेशन तुमची प्रेरणास्त्रोत नेमका कोणता आहे आणि कोणत्या गोष्टीनं तुम्हाला तुमच्या आयुष्यात इन्स्पायर केलं आहे वॉट मेसेज डू यू लाईक टू गिव टू अवर यंग लिस्नर्स आपल्या यंग लिस्नर्ससाठी तुम्ही कोणता मेसेज देऊ इच्छिता अशा पद्धतीनं जर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला क्लोजिंगला त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे आपल्या जनरेशनला असा तुम्ही एखादा प्रश्न विचारून असे दहा प्रश्न जर लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स नक्कीच पडतील ओके नाव कम टू द नेक्स्ट रीड द पोयम राईट द ॲप ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम इन अबाउट ट्वेल्व टू फिफ्टीन सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स आता बघा आपल्याला ॲप्रिशिएशन करायचं आहे पोयमचं मग टायटल तुम्हाला लिहायचं आहे टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक पोएट म्हणजे तो कवी ज्याला ती कविता लिहिली आहे राईम्स किम कोणतं आपण पाहिले फेवरेट लाईन यू कॅन राईट एनी वन ऑर टू लाईन्स तुम्ही कोणत्याही एक दोन लाईन्स लिहायच्या चांगल्या वाटतात थीम काय नेमकी थीम आहे कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे कवी सांगण्याचं काय त्यात इच्छितो फिगर ऑफ स्पीच त्याच्यामध्ये वापरलेल्या श ज्या काही अलंकार आहेत ते अलंकार कोणते जसं आपण आत्ताच बघितलं इन्व्हर्जन आहे मेटाफर आहे ठीक आहे त्याचबरोबर आणखीन कुठला तरी अलंकार आपला त्याच्यामध्ये आहे पहा इन्व्हर्जन घेतला आपण मेटाफर घेतला सिमिली नाही आहे त्याच्यामध्ये ठीक आहे Uh, जर ते काय असतील समजा राय जे जे काय असतील ॲलिट्रेशन आहे ॲलिट्रेशन आपण त्याच्यामध्ये लिहू शकता स्पेशल फीचर्स कविता नेमकी कशी वाटली लँग्वेज कशी आहे स्टाईल कशी आहे कवितेची हे तुम्हाला लिहायचं आहे आणि वाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोयम मला कविता आवडली असेल तर का नसेल तरीसुद्धा का ठीक आहे आपण बघूयात ते कसं कशा पद्धतीनं तुम्हाला ते लिहिता येणार आहे ओके आय शो यू ओके सी नाव पॉईंट्स टायटल अ टिनेजर्स प्रेयर ओके तुम्हाला याचा मार्क्स लगेच पडून जाईल अर्धा मार्क्याला पोएट जे मोर्स अर्धा मार्क्याला म्हणजे एक मार्क तर तुम्हाला तिथं बघूनच लिहायचं आहे ठीक आहे नंतर राइम स्कीम ए बी सी बी याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस आहे गरजेची कसं राइम स्कीम होतं ते पाहणं गरजेचं आहे देन फेवरेट लाईन्स यू कॅन स्ट्राईट एनी लाईन एनी लाईन तुम्हाला एक लिहायची एक लॅ दोन लिहायची दोन लॅ इच डायब्रिंग्ज न्यू बिगिनिंग्स डिसिजन आय मस्ट मेक मला ही लाइन आवडली म्हणून मी ती लाईन तिथं लिहिली थी आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया द थीम ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स म्हणजे थीम काय आहे की टीनेजर्स जे असतात ना ते खूप डिलेमामध्ये असतात खूप अशा द्विधा मनस्थितीमध्ये असतात की हे करू का ते करू टू डू ऑर नॉट टू डू जसं आपण म्हणतो तर त्याच्यावरती ही पोयम आहे फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉपी आहे इन्व्हर्जन आहे मेटाफोर आहे ॲलिट्रेशनसुद्धा आहे आपण ॲलिट्रेशनचं सुद्धा एक एक्झाम्पल बघितलं आहे ओके लिवड लाईफ असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये एल एल रिपीट झालेला आहे सुद्धा लिहू शकता किमान दोन लिहा असतील तर नसेल एकच असेल तर एकच लिहा पण लिहिलं जाणं गरजेचं आहे स्पेशल फीचर्स द लँग्वेज यूज इन द पोयम इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड धिस पोयम इज गुड इन्स्पिरेशन ही मला कविता खूप आवडली आहे हिचं लँग्वेज जी आहे ती खूप सोपी आहे सहज समजण्यासारखी आहे अँड इट इज अ गुड इन्स्पिरेशन शेवटचा प्रश्न आहे वाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोयम आय लाईक दिस पोयम टू मच बिकॉज इच टांझा डिलिवर्ड द गुड मेसेज ओके प्रत्येक स्टांझा काय करतो एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतो म्हणून ही कविता मला खूप आवडली आहे नेक्स्ट कंपोज द शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड इन यू इन युअर टीनेज इयर्स म्हणजे आप आपल्याला जसं वाटतंय त्या पद्धतीने एक कविता साधी तयार करायची मी एक साधा प्रयत्न केला अगदी सहज एक आपण काही चार ओळी तयार करू शकतोय का आणि तो, तो केला तर माझ्या काय चार ओळीत बघा ओ गॉड कीप द स्माईल ऑन माय फेस इफ आय गेट सक्सेस मोर ऑर लेस म्हणजे मी फक्त प्रयत्न काय केला की या ठिकाणी राईम तुमचं जुळलं पाहिजे ठीक आहे नंतरची चौथी तिसरी लाईन आहे माझी हो गॉड हेल्प मी इन माय डिफ डिफिकल्ट टाईम अँड if I okay, yeah, क्रॉस माय लाईन ओके या ठिकाणी राईम आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आता जर ह्याचं राईम स्कीम आपल्याला समजून घ्यायचं असेल ठीक आहे कारण आपण राईम स्कीम समजून समजलेला फेसला लेस हा कसा आहे रायमिंग वर्ड आहे म्हणून याला ए पकडलं तर यालासुद्धा एच येणार टाईमला लाईन ला हा रायमिंग वर्ड आहे म्हणून याला बी पकडलं तर यालासुद्धा बीच येणार म्हणजे काय येणार राईम स्कीम याचं ए ए बी बी ठीक आहे रेमस्किम आपल्याला ह्या कवितेत आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगितलं तर अशी कविता तुम्ही तयार करा आणि ते फॉर्म फॉर्ममध्ये मांडा असं सांगितलं होतं नेक्स्ट आहे बघा लुक अराउंड इन युअर वॅसिनिटी युअर फॅमिली फ्रेंड्स नेबर्स क्लासमेट्स एटसेट्रा अँड राईट अबाउट एनी फोर टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम फॉर देमसेल्स बाय डूइंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र असतील तुमची फॅमिली असेल गावातले का काही लोक असतील आजूबाजूचा परिसर असेल आपल्या बाजूच्या खेड्यात इकडं तिकडं कुणीतरी असा एखादा मुलगा असतो टीनेजमधला ज्यानं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असाधारण कार्य केलेलं असतं तर त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे सो आय हॅव ऑल्सो रिटन अबाउट दोज स्टुडंट माझ्यासुद्धा लाईफमध्ये जे काही स्टुडंट्स आले त्यांना काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी इथं लिहिलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने जसं वाटेल त्या पद्धतीने लिहू शकता सपोज फॅमिलीमध्ये माझ्या अमित पवार लास्ट इयर ही गॉट द फर्स्ट प्राईज इन डिस्ट्रिक्ट लेवल स्विमिंग कॉम्पिटिशन गेल्या वर्षी त्यानं स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये कुठलं तर फस्ट प्राईज त्यानं मिळवलं आहे म्हणजे गोल्ड मेडल मिळवलं आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय सेकंड आहे माझा फ्रेंड मेधा देशपांडे शी इज माय फ्रेंड शी स्टार्टेड अ मॅथ्स क्लब इन भोपाळ तर तिनं काय केलेलं आहे शी इज महाराष्ट्रीयन बट शी स्टार्टेड मॅथ्स क्लब इन भोपाळ ओके शी इज व्हेरी इंटरेस्टेड इन मैथमेटिक्स सो शी स्टार्टेड मॅथ्स क्लब इन भोपाळ नेक्स्ट नेबर्स सो शुभम वाघ इज माय नेबर ही गॉट द ॲडमिशन इन एन आय टी ओके आपण म्हणतो असं आय आय टीला गेला एन आय टीला गेला या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेला तर त्या माझ्या दृष्टीने ते त्याचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क आहे त्यानं जे त्याच्यामागं मेहनत घेतली त्या मेहनतीचं त्याला फळ मिळालं आहे सो ही गॉट द ॲडमिशन इन एन आय टी ओके नेक्स्ट क्लासमेट्स प्रसाद वाबळे ही गॉट सिल्वर बटन फ्रॉम यूट्यूब ओके ही इज नॉट इंटरेस्टेड इन स्टडी बट ही गॉट हिज इंटरेस्ट अँड ही डेड समथिंग इन हीज यू कॅन से आर्ट त्याला जे जमत होतं त्याच्यामध्ये त्यानं ते केलं अँड ही गॉट सिल्वर बटन फ्रॉम यूट्यूब म्हणजे यूट्यूबवरती जाऊन त्यानं वेगवेगळे व्हिडिओज करून हे करून त्यानं काय केलं ते करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला जे वाटतं आहे तुमच्या आजूबाजूचं त्यांच्याबद्दल तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता आय होप की पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री तिन्हीमध्ये कव्हर केलेली पोयम तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजली असेल जरी समजली नसेल तरी मला कमेंट करून स सुचवा हो। की सर याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं जरी डिस्क्राईब केलं तर खूप चांगलं होईल अशा पद्धतीनं काय केलं तर चांगलं राहील तुम्ही नक्की मला सुचवू शकता आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू